नमस्कार मित्रांनो, MPSC एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे 28 ऑक्टोबर 2018 च्या संपूर्ण चालू घडामोडी, ज्या अतिशय उपयुक्त आहे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी. तर मित्रांनो, बघूया काय आहे त्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला आहे, नुकताच सलग 3 एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा विक्रम कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने केला आहे? तर मित्रांनो, तो केला आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी. याने सलग 3 सामन्यांमध्ये, आता जी वेस्ट इंडिज विरुद्ध भारतामध्ये सिरीज सुरू आहे, एकदिवसीय मालिका, त्यामध्ये सलग 3 सामन्यांमध्ये 3 शतके याने झळकावली आहे. आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज आहे. त्याचप्रमाणे अशी कामगिरी करणारा तो दुसरा जो कॅप्टन आहे ग्रॅमी स्मिथ, त्याचीसुद्धा याने बराबरी केली आहे. कॅप्टन या पदावर असताना अशी कामगिरी करणारा तो दुसरा कॅप्टन आहे. त्यानंतर तसेच असा विक्रम करणारा तो मित्रांनो जगातील 10वा खेळाडू ठरला आहे. तर यात सलग 4 शतकासह श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, सर्वात जलद 10,000 धावा एकदिवसीय क्रिकेटमध्ये करण्याचा विक्रमसुद्धा विराट कोहलीच्या नावावर आहे. आणि या वर्षामध्ये सर्वात जलद 11 सामन्यांमध्ये 1,000 धावा एका कॅलेंडर वर्षामध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पूर्ण करण्याचा विक्रमसुद्धा भाऊच्या नावावर आहे. त्यानंतरचा प्रश्न, 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर वरिष्ठ ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढोरे यांची 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मित्रांनो निवड झालेली आहे. आणि 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे विदर्भामध्ये होणार आहे, यवतमाळ या डिस्ट्रिक्टमध्ये. त्यानंतरचा प्रश्न, युरोपीय संसदेचा प्रतिष्ठित साखारोव पुरस्कार यावर्षी कोणाला प्राप्त झाला? तर यावर्षी मित्रांनो युरोपीय संसदेचा प्रतिष्ठित साखारोव पुरस्कार मूळचे क्रिमियाचे असलेले आणि क्रिमियाच्या मुक्तीसाठी लढा देणारे ओलेग जी सेंतेसेव यांची या पुरस्कारासाठी यावर्षी मित्रांनो निवड झालेली आहे. आणि मित्रांनो, ते मूळचे क्रिमियाचे आहे, त्याचप्रमाणे ते एक चांगले चित्रपट दिग्दर्शकसुद्धा आहे. अ परफेक्ट डे फॉर बनाना फिश, द हॉर्न ऑफ द बुल हे लघुपट त्यांनी तयार केलेले आहे. यानंतर हायनू या चित्रपटासाठी त्यांना लोकांनीच निधी दिला. नंतर युरोमेडन व ऑटोमेडन या चळवळीतील सहभागामुळे त्याने चित्रपट क्षेत्राकडे दुर्लक्ष केले व नंतर तो क्रिमियाच्या न्यायासाठीच्या लढ्यात तो सामील झाला. त्याच्या संवेदनशील मनाला रशियाने क्रिमियाचा तो लचका तोडला ते भावणारे नव्हते. म्हणजे क्रिमियावर जे दडपण आणले रशियाने आणि जबरदस्तीने आपल्यामध्ये त्याला समाविष्ट करून घेतले, या सर्वामुळे त्याच्या मनाला खूप आघात पोचला होता आणि त्यामुळे त्यांनी या चळवळीविरुद्ध लढा देण्याचे ठाणले होते. तर म्हणून त्याला हा पुरस्कार देण्यात आला. तर हा पुरस्कार मित्रांनो मानवी हक्क व विचार स्वातंत्र्यासाठी दिला जातो. आणि कोणाच्या नावाने हा दिला जातो? तर रशियन भौतिकशास्त्रज्ञ व शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते आंद्रे साखारोव यांच्या नावाने हा पुरस्कार मित्रांनो दिला जातो. त्यानंतरचा प्रश्न, नुकतीच ED म्हणजेच एन्फोर्समेंट डिपार्टमेंट सक्त वसुली संचालनालय यांच्याच प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर यांच्या प्रमुखपदी अतिरिक्त कार्यभारासह IRS अधिकारी म्हणजेच इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस अधिकारी संजय कुमार मिश्रा यांची मित्रांनो नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अतिरिक्त या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर बघूया याविषयी माहिती. प्राप्तिकर कॅडरच्या 1984 बॅचचे IRS अधिकारी मिश्रा यांना ईडीत मुख्य विशेष संचालक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांना 3 महिन्यासाठी ईडीच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मिश्रा हे मावळते कर्नरसिंह यांची जागा घेणार असून त्यांचा कार्यकाल 28 ऑक्टोबर 2018 रोजी संपणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, 28 ऑक्टोबर हा दिवस कशासाठी साजरा केला जातो? तर 28 ऑक्टोबर हा दिवस मित्रांनो आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न, नुकतेच माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे निधन झाले, ते कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे CM होते? तर ते मित्रांनो दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे CM होते. आणि 1993 ते 1996 या काळामध्ये ते दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे CM होते. आणि ते भाजपाचे वरिष्ठ नेते होते.
तर मित्रांनो निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमचे चॅनल एकदा सबस्क्राइब करून घ्या. या व्हिडिओला लाईक करा, व्हॉट्सअपवर फेसबुकवर शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्याचप्रमाणे समोरील सर्व अपडेट्ससाठी तुम्ही आमचे पुन्हा जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल @MPSC Expert हेसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. यावर आम्ही नवीन स्पर्धा परीक्षेच्या अपडेट्स आणि चालू घडामोडीविषयी माहिती देत असतो. तर मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या या चॅनलच्या प्लेलिस्टला सुद्धा व्हिजिट देऊन द्या, कारण त्यामध्ये आम्ही अत्यंत उपयुक्त असे करंट अफेअरचे व्हिडिओ शेअर केलेले आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि भेटूया उद्या सकाळी 9 वाजता.